बातमी। मनसुख हिरेन हत्या प्रकरण आता एनआयएकडे वर्ग करण्यात आलंय हे निश्चितच त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे आणि समाधान व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे। कारण आपण बघाल ज्या पद्धतीनं एनआयएने हे प्रकरण हातात घेतल्यानंतर सचिन वाजेला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे उपलब्ध करत रिक्रिएशन करत हे प्रकरण सत्यात जनतेसमोर आणण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून एटीएसकडे तपास असताना राज्य सरकारचे प्रमुख सन्माननीय मुख्यमंत्री यांनी तो काय ओसामा बिन लादेन आहे का अशा प्रकारचं वक्तव्य करत नकळत समर्थन पाठबळ देण्याचं काम झालं होतं। आणि स्वाभाविकता जनतेच्या मनामध्ये संशय होता की आता न्याय निश्चितपणे मिळेल का, कारण या यंत्रणा सरकारच्या आधिपत्याखाली आहेत आणि सरकारची तशी भूमिका असेल तर न्याय त्या ठिकाणी साशंक वाटत होता। आणि म्हणून आता एनआयएकडे हा तपास गेल्यानंतर ज्या गतीनं सचिन वाजे प्रकरण त्या ठिकाणी हाताळलं जात आहे तशाच पद्धतीनं आता मनसुख हिरेनची हत्या या ठिकाणी लवकरच त्याचं सत्यचित्र या ठिकाणी बाहेर येईल। आणि म्हणून एनआयएकडे हा मनसुख हत्या प्रकरण वर्ग झाल्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर या प्रकरणाचा निपटारा होऊन राज्यातील जनतेसमोर सत्य बाहेर येईल आणि त्याच्यामुळे हे निश्चित स्वागतार्ह आहे। एनआयए यंत्रणेनं ज्या पद्धतीनं विश्वास गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी जनतेच्या मनात निर्माण केला आहे याही हत्या प्रकरणात या ठिकाणी अंतिम सत्य काय आहे हे जनतेसमोर